कामोठेत आमदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार. 5 जानेवारी रोजी मुंबई स्थित पारडे नगरकरांचा मेळावा. निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईच्या पहिल्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू. पारनेरनगरचे आमदार निलेश लंके यांचा मुंबई स्थित पारनेरकर कामोटे येथे 5 जानेवारी रोजी नागरी सत्कार करणार आहेत. विशेष म्हणजे या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपात मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठान मुंबईचा पहिला वर्धापन दिन सुद्धा धनक्यात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या कामोठ्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. प्रतिष्ठानचे मुंबई कार्याध्यक्ष गोरखशेठ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिरात पार पडलेल्या बैठकीला लोकनेते निलेश लंके, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत नवले, अर्जुन डांगे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष गोविंद साबळे, निलेश लंके प्रतिष्ठानचे मुंबई खजिनदार दिलीप कोरडे, उपाध्यक्ष कैलास पावडे, मुंबईचे माजी नगरसेवक तिकोणे, निलेश लंके प्रतिष्ठानचे खंदे कार्यकर्ते आणि संपर्क प्रमुख भाऊ पावडे, विठ्ठल गलांडे, दिलीप घुले, अनिल चौधरी, सुदाम नरवडे, सचिन वापारे, प्रतिष्ठानचे सोशल मीडिया प्रमुख प्रवीण साबळे, समर नवले, विकास शिवले, सचिन आंधळे, अंकुश बाबर, शरद चौधरी, बाळासाहेब झिंजाड, सतीश हुलावळे, चंद्रकांत झिंजाड, अजित नाळे, महेश भिसे यांच्यासह पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे समर्थक उपस्थित होते. यावेळी 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पदाधिकारी निहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. आज या ठिकाणी आमदार लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या या कामोठ्या शाखेला 6 जानेवारी 2019 एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज निलेश लंके प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही या ठिकाणी एक मीटिंग आयोजित केली होती. 5 जानेवारी 2019 रोजी जो प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जो कार्यक्रम करायचा आहे त्या कार्यक्रमाची तयारी म्हणून सर्व कार्यकर्त्यांना एक कामाची विभागणी करण्यासाठी आणि काम नेमून देण्यासाठी खऱ्या अर्थानं या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे. 2018 जो प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक मोठा निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता की जेणेकरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठानची ताकद खऱ्या अर्थानं आम्ही ती मातोश्रीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुर्दैवानं म्हणा किंवा आमच्या सुदैवानं म्हणा ती आवाज आमचा सिल्वर ओपला गेला आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकनेते निलेश लंके यांना पारनेर विधानसभेची उमेदवारी मिळून त्या ठिकाणी ते म्हणजे न भूतो न भविष्यते अशी विक्रमी मताने पारनेर तालुक्यातून विजयी झालेले आहेत. आणि पारनेर तालुक्यातील सर्व निलेश लंके प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि निलेश लंके समर्थकांनी त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील सर्वच मतदार बंधू भगिनींनी जो लोकनेते निलेश लंकेवर निलेश लंके यांच्यावर विश्वास टाकून त्यांना अतिशय विक्रमी मताने त्या ठिकाणी त्यांनी निवडून दिलं त्या निमित्तानं सर्व मुंबईकर वासियांच्या वतीनं लोकनेते निलेश लंके साहेबांचा त्या ठिकाणी आम्ही भव्य नागरी सत्कार करणार आहोत. आणि त्याच निमित्त त्याप्रमाणे लोकनेत्यांनासुद्धा एक मतदारांचे आभार मानण्याचा योग या ठिकाणी त्या निमित्तानं आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा.